आज आम्ही ज्या पद्धतीने बारामती ॲग्रो आदिनाथ कारखाना आणि MEC बँक या आदिनाथ कारखान्याच्या संदर्भामध्ये DRD कोर्टामध्ये आज आमचं पिटिशन दाखल होतं आणि त्या पिटिशनच्या आधारे आज कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिला आणि बारामती ॲग्रोच्या बाजूनी निर्णय देत असताना काही अशाही सूचना दिल्या की बारामती ॲग्रोला MEC बँकेने हा कारखाना 7 दिवसाच्या आतमध्ये हँडओव्हर करावा आणि त्याला आदिनाथ कारखान्याने त्या ठिकाणी उपस्थित राहून तो कारखाना बारामती ॲग्रोच्या ताब्यात अधिकृतरित्या देण्याचं ज्या पद्धतीने कोर्टाने आदेश दिला त्या अनुषंगाने आज आम्ही कारखान्यावरती गेलो होतो आणि आज कारखान्यावर गेलो असताना खऱ्या अर्थानं समाधान वाटलं की तिथले कामगार असतील, सभासद असतील, असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी गोळा झाले होते, ऊस उत्पादक, आणि त्यांनी आज बारामती ॲग्रो म्हणून माझं त्या ठिकाणी चांगलं स्वागत केलं आणि अतिशय फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आम्ही कारखान्यामध्ये गेलो. त्या ठिकाणी आदिनाथ महाराजाचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं. आदरणीय मोहिते पाटलांचं त्या ठिकाणी आपण पुष्प त्यांना वाहून त्यांचंही त्या ठिकाणी आपण पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि अशा पद्धतीनं आम्ही आत गेल्यानंतर आमचं स्वागत त्या ठिकाणी कामगारांनी केलं. काही बँकेच्या प्रोसिजर करण्यासाठी बँकेचे अधिकारीही तिथं आले होते आणि असं हे करत असताना जे कायदेशीर प्रोसेस चालू असताना कुठंतरी आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज आला की बाबा 1 कोटी रुपये असे ह्या अमुक त्या संघटनेने कारखान्यामध्ये भरले, OTS साठी त्यांनी ॲप्लिकेशन केलं. वास्तविक पाहता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या अगोदरच व्हायला पाहिजे होत्या आणि हे होत असताना आज गेल्या वर्षी जो कारखान्याला आज विलंब होतो आहे, कारखाना चालू करायला जवळजवळ 3-4 ते 5 महिने त्या ठिकाणी लागतात. हे सगळं तिथं दुरुस्तीचं काम आम्हाला युद्धपातळीवर करावं लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही कोर्टालासुद्धा विनंती करत होतो की कारखाना आम्हाला तिथं मेंटेनन्स करण्यासाठी परवानगी द्या. तरी पण कोर्टाने काही गोष्टीमध्ये हे केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी तो निकाल दिला आणि मग अशा परिस्थितीमध्ये कारखाना चालू करण्यासाठी जो वेळ लागणार आहे, जो दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे, ह्या गोष्टी करण्यासाठी आम्ही अगोदरच गेलो. परंतु इथं आम्हाला तिथं त्या ठिकाणी माजी आमदार नारायण पाटील आले आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही पैसे भरलेत, आता आम्ही कारखाना चालवणार. मी सांगितलं बाबा आम्ही पण अधिकृतरित्या पैसे भरलेले आहेत, जो काय आहे तो कोर्ट मॅटर आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या करमाळा तालुक्यातलं राजकारणाला खऱ्या अर्थानं सुरुवात होतीये. ह्याच्यामध्ये शेतकरी सभासद भरकटतो आहे, त्याचं अचंड आर्थिक नुकसान होतं आहे आणि हे नुकसान बारामती ॲग्रो ह्या वर्षी कारखाना चालू करून निश्चितच 100% लोकांचा आम्ही या ठिकाणी ऊस गाळपास आणून त्याचा दुःख पुसण्याचं काम बारामती ॲग्रो करणार हे तुम्हाला ठामपणे सांगतो. हे जे काय आम्हाला तात्पुरते याच्यामध्ये राजकारण येत आहे, आज हे सांगतायत की बाबा आम्ही कारखाना चालू करू, आम्ही कारखाना चालू करू, कुणी अडवलं होतं? गेली 4 वर्ष आदिनाथ कारखाना बंद आहे, हा कारखाना सभासदांचाच होता. आज बारामती ॲग्रोनी अधिकृतरित्या बँकेने ज्या प्रोसिजरमध्ये कारखाना या ठिकाणी सरफेसखाली ताब्यात घेतला, सगळ्या प्रोसिजर बारामती ॲग्रोने क्लिअर केल्या आणि सगळ्यात हायेस्ट बोली लावून बारामती ॲग्रोला हा कारखाना मिळालेला आहे आणि त्या कायदेशीर बाबी पूर्ण करत असताना असंख्य अडचणी तिथलं आम्हाला राजकारण आणतं आहे असं दिसतं आहे. आज ज्या पद्धतीनं ही लोकं बोलत आहेत त्या पद्धतीनं आज करमाळा तालुक्यातला जो ऊस आहे तो फक्त आणि फक्त बारामती ॲग्रोच लोकांना उत्तम रेट देऊ शकतो असा आमचा विश्वास आहे आणि लोकांना पण तो विश्वास आहे. 6 लाख टन आम्ही बारामती ॲग्रो युनिट 1 करमाळा तालुक्यातला गेली 14 वर्ष ऊस नेतो आहे आणि आज जवळजवळ 350-400 वाहनं तिथं जात आहेत. आठवड्याला 15 दिवसाला त्यांचं पेमेंट आम्ही करतो आहे. शेतकऱ्यांचा आम्ही तुम्हाला सांगतो 2300 रुपये पहिला हप्ता दिला, 250 रुपये कारखाना बंद झाल्या दिला, अजून आम्ही एक हप्ता लोकांच्या खात्यावर वर्ग करणार आहोत. मग अशा परिस्थितीत लोकांचा विश्वास बारामती ॲग्रोवर असताना जर अशा पद्धतीनं जर लोकांच्या उसामध्ये जर कुणी राजकारण केलं तर लोक त्याला त्याची जागा दाखवतील. हा कारखाना फक्त बारामती ॲग्रोच चालू करू शकतो एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. हे कुठलीही शक्ती हे तात्पुरतं कुठंतरी कारखाना बंद पाडण्याचं षड्यंत्र कुणाला तरी लालूच दाखवायचं षड्यंत्र ही लोकं करतायत आणि अशा पद्धतीनं कारखानदारी चालत नसती, त्याला फार मोठी आर्थिक ताकद उभा करावं लागेल आणि हा कारखाना इतका प्रचंड त्याचं नुकसान झालेलं आहे हा 1-2 महिन्यामध्ये न होता हा 3 ते 4 महिने चालू करायला लागतील आणि 25 ते 30 कोटी रुपये त्याला मेंटेनन्सचा खर्च आहे. आज हा सगळं पाहता हा आदिनाथ कारखाना दुसरा कुणीही शक्ती चालू शकत नाही. 100% ह्याच्यामध्ये राजकारणच आहे कारण की ज्या दिवशी कोर्टाने निकाल दिला
हे निकाल ऐकायला करमाळा तालुक्यातले बरेच शेतकरी राजेंद्र बारकुंडा असतील जे जे काही भागातले शेतकरी ते सगळे स्वयंपूर्तीने त्या ठिकाणी तिथं खास त्या बारामती ॲग्रो कारखाना तिथं ज्यावेळेसे आदिनाथ कारखान्याचं काय मॅटर आहे, काय निकाल आहे, काय वस्तुस्थिती हे जाणून घेण्यासाठी तिथले जवळजवळ 3 तारखेला लोक 20-25 गाड्या घेऊन त्या ठिकाणी आले होते. लोकांनी वस्तुस्थिती बघितलेली आहे की आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रोबद्दल जे काय अपप्रचार ही लोकं करत होती की बाबा 40 कोटीचं कर्ज आहे आणि बारखाना आपला 300 कोटीची प्रॉपर्टी ताब्यात घेतो आहे असं कुठंही नाही. बारामती ॲग्रोने हा कारखाना विकत घेतला नाही, हा भाडे तत्वावर चालवण्यासाठी आपण घेतो आहे. त्याच्यापोटी भाडं ठरलेलं आहे आणि ह्या भाड्याची रक्कम कारखान्याच्या कर्जावरती कारखाना बँक घेणार आहे आणि त्यांचं कर्ज फेटल्यानंतर तो ते पैसे जे अस्तित्वात बोर्ड येईल त्या बॉडीच्या नावावरती जाणार आहेत. त्याची विल्हेवाट कशी लावायची ते त्या बोर्डाने त्यावेळेस ठरवणार आहेत. त्याच्यामुळं बारामती ॲग्रोचा याच्यामध्ये कुठलाही रोल नाही. 400 कोटीची प्रॉपर्टी काय आणि 500 कोटीची काय, आम्ही हा कारखाना भाडे तत्वावर चालण्यासाठी घेतलेला आहे. तो रितसर करार झालेला आहे, त्या बोर्डाने त्यावेळेस आम्हाला त्याचं पूर्ण संमती दिलेली आहे. तिथं आम्ही सभासदांच्या ज्यावेळेस GBची मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये 98% लोकांनी आमच्या बाजूने कौल दिलेला आहे. ह्या सगळ्या बाबी बारामती ॲग्रोने पूर्ण करून आज त्या भूमिकेमध्ये आम्ही कारखाना चालू करण्याच्या भूमिकेमध्ये असताना हा जाणीवपूर्वक हा शेतकऱ्यांचा पूर्णपणे नुकसान करण्याच्या दृष्टीने आणि पुन्हा एकदा त्याला ह्या ऊस घालवण्यापाशी त्रास व्हावा असाच मला तर उद्देश दिसतो आहे. कारण प्रत्येक वेळेस अडचणी आणून बारामती ॲग्रोला कारखाना चालू करून देऊ नये किंवा होऊ नये अशाच पद्धतीची भूमिका आत्तापर्यंत आम्हाला वाटते. मला या ठिकाणी जे राजकारण दिसलं आणि मीसुद्धा ह्या कारखान्याचा एक सभासद आहे, मी इथला प्रतिनिधित्व केलेलं आहे. आदिनाथ कारखान्याचा मी व्हाईस चेअरमन होतो, मी पूर्ण काळ बघितलेला आहे. त्याच्यामुळं मला ज्या लोकांची तळमळ आहे, सभासदांचं जे काय अडचण आहे ती मला सगळी माहिती आहे. मी करमाळा तालुक्यातलाच आहे, मी पण एक जबाबदार सभासद आहे. त्याच्यामुळं आदिनाथ कारखाना हा चांगल्या पद्धतीने चालून लोकांना भाव दिला पाहिजे ह्याच मताचा मी आहे. कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आज ज्या पद्धतीनं नारायण पाटील बोलत आहेत की कारखाना ह्या पद्धतीनं आम्ही चालू, आज बारामती ॲग्रो असेल, अंबालिका असेल, ह्या पवारांच्या कारखान्यालाच नारायण पाटलाचा ऊस जातो. जो माणूस नैतिकता त्याला पाहिजे की जो स्वतःचा ऊस आज पवारांच्या कारखान्याला घालतो आणि तुम्ही पवारांवर टीका करता ह्या कुठल्या ह्याला शोभतं, हे पण स्वतःचं आत्मपरीक्षण करा. तुम्ही कितीतरी वेळा आम्हाला फोन करता आमचा ऊस घेऊन जा, मग तुम्ही का कॉपरेटिव्ह कारखान्यावर ऊस घातला नाही, तुम्ही का आदिनाथ कारखाना पुढं होऊन चालू केला नाही, का पुढाकार घेतला नाही, आजच तुम्हाला हे का उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. ह्या पद्धतीनं राजकारण जर नारायण पाटील करत असेल तर नारायण पाटलाला सुद्धा आता जनता जाब विचारेल. मला असं वाटत नाही, कारण शेवटी ही कायदेशीर लढाई आहे, ती आम्ही लढतो आहोत. असं कुठंतरी ह्यांना वाटलं असेल की बारामती ॲग्रो आला तर आपलं राजकारण काय होईल, काही बऱ्याच लोकांना वेगवेगळं भीती वाटते. पण आमचं ह्याच्यातलं एकच मत आहे की पहिल्यांदा शेतकरी, सभासद आणि नंतर तुमचं राजकारण. जो रेट देईल, जो इथं काम करेल तोच लोक आज तिथं. आज बरेच कारखाने आहेत भागात प्रायव्हेट, आज लोकांच्या ते विश्वासाला पात्र झाले का नाही माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. आणि बारामती ॲग्रो हा विश्वासाला पात्र झालेला कारखान्यामुळं बारामती ॲग्रोची अंबालिका असेल, दौंड शुगर असेल ह्याची लोकप्रियता आज लोकांमध्ये आहे. कारण का तर लोकांना ते चांगला दर देत आहेत, लोकांचे तुम्हाला सांगतो पेमेंट वेळेवर करतायत, वाहतूकदाराचे पेमेंट वेळेवर करतायत, कामगारांचे पेमेंट वेळेवर करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना त्याचा रेट मिळतो आहे. म्हणून ह्या कारखान्यांची लोक नाव घेत आहेत. आज जे कारखाने चालले ते कसे चालले तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं लोकांचा आज विश्वास आहे आणि तो कुठंतरी बारामती ॲग्रोच्या माध्यमातून येतो आहे. म्हणून ह्या लोकांना पोटसूळ उठलेलं आहे, ह्यांना याच्यामध्ये राजकारण करायचं आहे. कुठल्याही शेतकऱ्याचा असेल, कामगाराचा असेल, वाहतूकदाराचा असेल, ह्यांना काहीही घेणं देणं नाही असं एकंदरीत मला आज तर चित्र दिसतं आहे. असं कुठंही नसतं. एकदा ठराव झाला तो झाला. त्या पद्धतीनं जर एखादा ठराव घेतला आणि तुम्ही पुन्हा म्हणता की एखादी जमीन विकली आणि विकल्यानंतर तुम्ही म्हणता नाही आम्हाला विकायची, आम्हाला माघारी द्या, हे चालतं का? अशाच पद्धतीनं हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं तो ठराव घेतलेला आहे. त्याला कुठंही कायदेशीर आधार नाही. कुणीतरीच्या सांगण्यावरनं कुणीतरी बाबा बोलतोय म्हणून हा ठराव घेतला गेला आणि तो पूर्णपणे आमच्या दृष्टीने तो बेकायदेशीर आहे. पहिल्यांदाच सभासदांनी जो ठराव केला, ज्या पद्धतीनं ॲग्रीमेंट मान्यता दिली, बारामती ॲग्रोला कायदेशीर कारखाना बँकेने पत्र दिलं, तो ठराव मला वाटतं योग्य आहे. बाकीच्या ठरावाला फारसं महत्त्व येईल कायद्याच्या दृष्टीने असं वाटत नाही. बाकीची काही चर्चा झाली नाही, फक्त मी तिथं गेल्यानंतर नरनावा आले
मला फोन आला होता कोणाचा तरी, म्हणून मी फोन घेत होतो. नाव आल्यानंतर, आबा आल्यानंतर आम्ही हस्तांदोलन केलं, नमस्कार झाला, हातात हात दिला आणि आबा आम्हाला म्हणले की बाबा मी 1 कोटी रुपये भरलेले आहेत, आता तुम्ही आम्ही ही कारखाना चालवणार आहे. म्हणलं आबा ही कायदेशीर आहे, आम्ही का हे आम्ही पण पैसे भरले आहेत. अशा काही गोष्टी झाल्या आणि एवढंच झालं, ह्याच्या पुढं काही झालेलं नाही. आम्ही आदिनाथ कारखान्यामध्ये कुठलंही राजकारण करणार नाही. कारखाना आदिनाथ कारखान्याचा सभासद हाच आमचा पक्ष आहे, शेतकरी हा आमचा पक्ष आहे. कुठलाही भेदभाव आणि राजकारण आदिनाथमध्ये करणार नाही आणि करून देणार नाही, हा ठाम विश्वास आहे. आता कुणाला काय वाटतं त्याला मी नाही काय करू शकत. मी पण एक जबाबदार इथला कार्यकर्ता आहे, नागरिक आहे. कुठलंही असलं डोक्यात नाही, फक्त कारखाना चालू करायचा आणि तो व्यवस्थितरित्या चालू करून लोकांना 4 पैसे द्यायचं, एकमेव त्याला. आणि आता आम्ही तिकडं कारखाना घेतला आहे, मग तिकडे मी लोक म्हणतील ह्यांना उभं राहायचं आहे का? कन्नडमध्ये बी सुद्धा आम्ही कारखाना चालू केला आहे, 1 नंबर कारखाना चालला आहे, मग तिथं पण असंच म्हणायचं का? असं कुठंही नाही. अजिबात तसला कुठलाही विषय नाही. जे जी त्याला कुवत माहीत असती, आज लोकांना पण माहीत असती माझी कॅपॅसिटी काय, मला पण माहीत आहे एक कारखाना चालू शकतो. ह्याचा अर्थ काय मी तालुका चालवू शकत नाही? कुठंतरी एक आपल्यावर जबाबदारी टाकलेली, ती जबाबदारी मी पार पाडतोय. बाकी कुठलंही राजकारण कुठं उभं राहायचं असलं कधीही डोक्यात नाही आणि येणार पण नाही, हे प्रामाणिक सांग. 4 कोटी आम्ही बऱ्याच दिवसापासून, साधारणतः एक ज्यावेळेस आमचं हे ॲग्रीमेंट झालं साधारणतः 3-4 महिन्यापूर्वी भरले असते. हो हो, नाही नाही पैसे दिलेत ना, दिलेत ना पैसे दिलेत ना. असं आले का तुमच्याकडे? नाही म्हणून काय म्हणून आले? आदिनाथच्या नावाने भरायचा विषयच नाही, डायरेक्ट पैसे आम्ही कारखान्यालाच बँकेलाच भरणार. कारण हे जे ट्राय पार्टी ॲग्रीमेंट आणि बाय पार्टी ॲग्रीमेंट हा जो एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये बँक अशी म्हणती आहे की आम्ही कारखाना सर्कसखाली तुमच्या ताब्यात दिलेला आहे, पहिल्यांदा आमचे पैसे तुम्ही डायरेक्ट आमच्या खात्यावरच भरायचे. आता जर बॉडीने आम्हाला कारखाना चालवाय दिला असता, जसा आम्ही चोपडा कारखाना चालू करायला घेतला आहे, त्याच्यामध्ये काय आहे की बोर्ड आम्हाला सगळ्या गोष्टी, आम्ही पैसे कोणाच्या खात्यावर करतो? बोर्डाच्या खात्यावर करतो आणि बोर्ड बँकेला भरतं. ह्याला ट्राय पार्टी ॲग्रीमेंट म्हणतात. आणि हे जे आहे तो कारखाना डायरेक्ट आम्ही बँकेशी घेतल्यामुळं बोर्डाचा आणि बँकेचा काही संबंध नाही आहे. त्यामुळं त्यांचं कर्ज जोपर्यंत आहे तोपर्यंत हा व्यवहार डायरेक्ट होणार. त्यांचं पैसे ज्या दिवशी फिटतील हा व्यवहार त्या खात्यावर येणार. NCDC आणि MSE बँक ही दोघं तडजोड करून त्या त्या पद्धतीने त्यांचं ठरलेलं आहे. दोन्ही बँक 50 कोटी रुपये, 128. त्यातून आता काय साखर वगैरे गेली असं जयंतला सगळं इतिहास माहिती आहे. हां त्याकडं थकीत पगारीचा सुद्धा विषय असा आहे की तो बँकेने सॉल्व केला पाहिजे की बँक हे त्यांचं काहीतरी 150 रुपये पर टन पर क्विंटल हे जे काय ठरलंय फॉर्म्युला, त्या फॉर्म्युला पद्धतीनं पैसे बँकेचे कर्मचाऱ्यांचे जाणारच आहेत आणि ते द्यावाच लागतील काहीतरी. त्यामुळे बरेच पैसे कामगारांचे त्याच्यातनं जाणार आहेत. ते मला माहीत नाही, ते बँक बँकेचा व्यवहार आहे. बर सांग की मग 65 कोटी, नाही 128 कोटी तर 65 गेले का? कशाचे? हे तू माहिती नीट काढत नाही, माझ्याकडे बॅलन्स शीट आहे, देऊ का? नाही माझ्या माहितीप्रमाणे 128 कोटी आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे 40-45 कोटी गेलेले आहेत, म्हणजे साधारणतः 80-90 कोटी रुपये अजून बँकेचे आहेत. हां 80-90 कोटी रुपये बँकेचे आहेत, इतर बँकेचे काहीतरी 176 कोटी मी आकडा ऐकला त्या दिवशी. मग आता हे पैसे घालवले कुठे? यांनी 176 कोटीचा हिशेब ह्यांनी द्यावं बोर्डानी, जाणार ना मग ते जाऊन पैसे तेवढे जात आहेत. 150 रुपये क्विंटल हा कोर्टामध्ये यांचा समेट झाला आणि त्यातनं त्या
कामगारांनी यस म्हणलं, बँक यस म्हणली आणि नंतर आता इथनं पुढं पूर्ण आदिनाथवर आता मी राजकारण करणार. आकडा जे साहेब त्यांनी जी बँकेला आकडा दिलाय का नाही कारखान्याने, तो आकडा तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल ना. शेवटी बँकेला देणारा आकडा तर कोणी चुकीचा देऊ शकत नाही ना. कोण म्हणलं बँक, बँकेला सांगावं लागेल तुम्ही टाका नाही का अर्ज माहितीच्या अधिकाऱ्याकडे, टाका आदिनाथचं कर्ज किती. हां सरकारी नियम नाही हा, कारखान्याच्या टंकी बेसवर जो काही निर्णय फॉर्म्युला सरकार शासनाने ठरवला एक जी आर आहे त्याच्यात, त्या जी आरमध्ये असं सांगितलं की 2500 टन कारखाना चालवण्यासाठी फिक्स भाडं एवढं, मग 100 रुपये पर टन आणि त्याच्यापुढं जो बोली जास्त देईल त्याला तो कारखाना चालवायला द्यायचा, असा तो लिलाव प्रक्रिया आहे त्याची. 2500 टन कारखाना असल्यामुळं त्याचे 5 कोटी रुपये ही फिक्स रेंट आहे आणि तो फिक्स रेंट आणि हा 160 रुपये पर टन, आणि 160 म्हणजे साधारणतः 5 लाख क्रसिंग केलं तरी 12 ते 13 कोटी रुपये हे भाड्यापोटी बँकेत जाणार आहे. आणि शिवाय बारामती अग्रणी पूर्णपणे त्या पिरियडमध्ये चालणारा कामगाराचा पगार त्यांनी द्यायचा आहे, म्हणजे बारामती अग्रणीकडे हँड ओव्हर झाल्यापासून पुढं. शिवाय येणारं काय जो मेंटेनन्स आहे तो बारामती ती थांबला का आदिनाथ कारखान्याचं पूर्णपणे तिथला मेंटेनन्स बारामती अग्रणी करायचा, पूर्णपणे लाईट बिल बारामती अग्रणी भरायचं, शासकीय दिनी बारामती अग्रणी भरायची आणि हा कारखाना सुस्थितीत आणून पुन्हा शेतकऱ्याच्या ताब्यात द्यायचा. अगोदरचे कर्मचाऱ्याचे पगार सांगितले की आता 150 रुपये पर टन पर क्विंटल त्यांना जातो, त्यातनं बरेच पैसे कवर होतात. नाही त्यातनं नाही जाणार, त्यातनं बँक घेणार. आता बँक जर म्हणली आम्हाला की 150 रुपये असेच कामगाराला द्या तर आम्ही देणार, तो महत्वाचा मुद्दा टाका. शेवटी ह्याचा मालक कोण आहे, उद्या तुझं घर भाड्याने आहे. ऐक 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 की बारकुण साहेबाचं घर तुम्ही भाड्याने घेतलं आणि बारकुण साहेबांनी बँकेतनं कर्ज काढलं आणि त्यांनी थकावलं हप्तं आणि तू भाड्याने राहतोय. बँक उद्या म्हणली बारकुण साहेबांनी सांगा हो ते कर्ज भरून टाका, ते म्हणून माझं काय संबंध आहे, मी भाडं देतोय बारकुण साहेबाला 10,000 रुपये महिना. मग अशी मांडा ना आडवं तिडवं आडवं तिडवं करून. हां कुठल्या कामगाराला वाटतं की माझा पगार मिळू नये, सगळ्याला वाटतं ना माझे पैसे मिळावेत. मलाही वाटतं कामगाराचे पैसे द्यायला पाहिजेत, कामगार हा शेवटी त्यांनी तिथं काम केलं आहे. कुठल्या कामगाराच्या विरोधात आम्ही असण्याचं काही कारण नाही ना, कारखान्याचा पगार. पण ज्या काय आमच्या गोष्टी आम्हाला ज्या अधिकारात आहेत आम्हाला ज्या ठरवून दिल्या त्याला आम्ही बांधील राहणार आहोत आणि त्यातून बसून काही मार्ग काढू शकतो. बँकेने जर ठरवलं पुन्हा की बाबा हे 150 रुपये असेच कायम राहू द्या कामगारांचे पैसे, हो नाही 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 बँकेने ठरवलं पाहिजे पुन्हा. आज कसं बँकेने ठरवलंय, येस जात आहे आणि मग कर्ज किती ही म्हणतोय. तसं जर थोडं कर्ज असेल तर 2-4 वर्षात फेडू दे की बँकेचं, लगेच तुझ्याकडे डायरेक्ट पैसे सगळे. म्हणजे जयंत जसं सांगेल तसं होऊ शकतील त्या बोर्डात होय. आणि दुसरी गोष्ट असं आहे, आता जर XYZ कारखाना घेतल्यानंतर आता हे जे जुने कर्मचारी बाजूला वयाची 60 वर्षाची सगळ्याला आहे, जो बारामती अग्रोमध्ये ज्या पद्धतीने आम्ही काम करतो जे टेक्निकल लोक आहेत तशा पद्धतीने त्याची कामाची इच्छा असेल काम करायचं असेल तर पहिली प्रायोरिटी आदिनाथच्या कामगारांनाच आहे. आदिनाथचा कामगार हा खरंच टेक्निकली हुशार आहे, बऱ्यापैकी चांगलं काम करणारे आहेत, अशी आपल्याला लोकांची गरजच आहे. शेवटी बारामती अग्रो काय बारामतीतनं लोक आणून टाकणार नाही, ह्याच कामगाराकडनं कारखाना चालवणार आहे, एफिशियन्सी चालवणार आहे आणि शेतकऱ्याला दर देणार आहे. अजून आता 60 वर्ष झाले हो, तुला तर शासकीय सेवेत ठेवतील का, असं नाही करे. तुमच्या जे काय ठरलेलं असेल त्या पद्धतीने होतच राहणार आहे. कुठले आता मुळातच ले ऑफ दिलेल्या कामगारांना कायदेशीर ले ऑफ दिला आहे ते आता कामावर नाहीयेत. आता ती मोठी माणसं तुझे बी दोस्तच आहेत की सगळे नाही. ह्याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीनं कारखान्याची कॅपॅसिटी असती त्या त्या पद्धतीनं कामगाराचा पॅटर्न ठरलेला असतो
अडीचशे टन ही 2500 टनाला एवढे कामगार, 5000 टनाला एवढे कामगार आणि त्याच पट्टीमध्ये कारखान्यामध्ये लेबर भरती करायला पाहिजे। पण तशा पद्धतीने आदिनाथमध्ये नाही, बेसुमार कार्य तिथं नोकर भरती झालेली आहे, पुन्हा सगळ्या काळा झाली आहे। आणि मग त्याच्यामध्ये हा कामगारांचा त्या पद्धतीनं हालचाल आहेत, कामगार ठरलेला पॅटर्न आहे, त्या पद्धतीनं त्याच्या त्याच पद्धतीनं कामगारसुद्धा भरला गेला पाहिजे। आणि आम्ही ते पथ्य पाळतो, कमी खर्चामध्ये कारखाना चालवतो, आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो, जिथं जिथं मॅनपॉवर कमी करता येईल तिथं करतो आणि तो सेविंगचा पैसा तो सभासदाला दिला जातो। आम्हालासुद्धा बारामती ॲग्रोला स्टार्टला भयानक अडचणी होत्या, पण राजेंद्र पवार यांचं खरंच कष्ट, रोहित पवारांचं आर्थिक नियोजन आणि ह्याच्यामुळं बारामती ॲग्रो हा 4 कारखाने घेऊ शकतो आहे। बारामती ॲग्रोचा टर्नओवर वाढतो आहे, त्याला कारण आर्थिक आमच्याकडे व्यवस्था धोरण आहे आणि त्याच्यामुळं योग्य दर, नाही तर मी सुद्धा 11-12 कारखान्यामध्ये लोकांनी आम्हाला जाब विचारलेले आहेत, आम्ही त्याला उत्तरं दिलेली आणि आम्ही त्यानंतर हळूहळू आमच्या पद्धतीनं कारखाना चालू, एफिशियन्सी चालू, रिकव्हरी घेतली, लोकांना दर दिला, म्हणून बारामती ॲग्रो आज विश्वासाला शेतकऱ्यांच्या पात्र आहे। हे लक्षात ठेव, कुणीही खिशातला पैसा कारखाना कुठल्याही शेतकऱ्याला देत नाही, पण त्याचं जर आर्थिक नियोजन व्यवस्थित केलं, ते जर खर्च व्यवस्थित केले जिथले तिथं, तर तो पैसा सेविंग होतो। नाही तर सगळेच कारखाने साखर काढतात, सगळेच कारखाने इथेनॉल करतात, पण त्यामध्ये हा फरक का दिसतो, तो हे आर्थिक नियोजन व्यवस्थित आहे, त्याच्यामुळं आज लोकांना दर मिळतो आहे। आणि आमची अशीच इच्छा आहे की हेच पैसे करमाळा तालुक्यातल्या लोकांना आदिनाथमार्फत मिळावं, म्हणून मीच पवारांपैसे हट्ट धरून बारामती ॲग्रो कारखान्याने हा जर चालवायला घेतला तर 4 पैसे लोकांना मिळतील। हा माझा पण स्वार्थ आहे की करमाळा तालुक्यातल्या लोकांना दर मिळावा, हा माझा वैयक्तिक स्वार्थ मी पवारांपैसे बोलून दाखवला। कुठलंही पत्र कुणाला दिलेलं नाही, कारण हा कोर्टाचा निकाल झाल्यानंतर हे ह्यांनी जाणीवपूर्वक कुठंतरी षडयंत्र केलेलं आहे असं तर मला वाटतं। कुठलंही अधिकारी आता तुमच्या खात्यावर जर मी पैसे गपचूप टाकले तर तुम्ही नको म्हणणार आहे का? भरून घ्यायचा काय संबंध आहे? मी सुद्धा उद्या आज 5 कोटी रुपये तुमच्या खात्यावर टाकू शकतो, असं कसं काय? म्हणजे UTR नंबर काढला, एखादं काढलं बँकेत, आता आम्हाला बी कुठं तरी आमच्या जर कुणाला देणं असेल तर ती टाकतं खात्यावर, आम्हाला अकाउंटमधून तो आले, हे पैसे आले, मग कुठून आले, कसे आले बघतच ना। आता जर कर्जासाठी उद्याच्याला जर तू उद्या जयंत गेला आणि 5 कोटी रुपये बँकेत भरले, हे आदिनाथच्या कर्जापोटी पैसे घ्या, घेणार की कोण म्हणणार आहे? नाही असं कसं म्हणतं? म्हणजे कुठं काय त्यांना पत्र दिलं तुम्ही पैसे भरा? शेवटी जो काय OTS का निर्णय होता, JR होता शासनाचा, हा 6 जूनलाच बाहेर पडलेला होता आणि ते सगळ्या महाराष्ट्राच्या कारखान्याला त्यांनी JR काढला होता। एक तर आदिनाथसाठी नाही, तुम्ही जे मध्ये पत्र दिलं की ते लगेच बाबा लोकांनी हजर राहणं, आता OTS होणार। OTS ही एक बँकेची पॉलिसी असते कुठल्याही बँकेची, की समजा लय कर्ज थकलं तर बाबा एकदा तुम्हाला उद्या बँक ऑफ इंडियासुद्धा OTS करून घेते, असं काय ते तुमच्या एकट्यासाठीच घेत नाही, सगळ्यालाच काढते कोणकोणत्या। त्या तसं बँकेने JR काढला आणि OTS होण्यासाठी त्याला कायदेशीर प्रोसिजर आहे की तुम्ही 1 कोटी भरून तुम्ही प्रस्ताव दाखल करायचा आणि मग बोर्डाच्या त्या कारखान्याच्या बोर्ड मीटिंगमध्ये त्याच्यावर विचारविनिमय होतो। विचारविनिमय झाल्यानंतर ज्या काय बाकीची पुढची धोरणं ती ठरवली जातात। ह्या गोष्टीला कमीत कमी फार वेळ जाणार आहे, तोपर्यंत इथला ऊस इथला कारखान्याचं जे काय कामकाज आहे हे जर बंद राहिलं तर हा कारखाना चालू होईल का हे तुम्हीच सांगा। आम्ही आमच्या भूमिकेप्रमाणे कुठंही यांना स्टे मिळणार नाही, कायदेशीर लढाई आम्ही फगडी पूर्ण केलेली आहे। आम्ही ही अजून 1-8 दिवसामध्ये हे सगळ्या प्रोसेस क्लिअर लाईन घेऊन पुन्हा बारामती ॲग्रोज हा आदिनाथ कारखाना चालवणार हे तुम्हाला ठामपणे सांगतो। चाक फिरण म्हणजे मेंटेनन्स सुरू होईल आणि याला 4-5 महिने गेल्यानंतर ह्याचं चाक फिरण। हां राहिलं, पण ते बँकेचे अधिकारी आले पाहिजेत ना। शेवटी हा बारामती ॲग्रोचा व्यवहार नाही आहे, बँक आणि बरोबर शेवटी कोर्टाचा आदेश नाही मानल्यानंतर तुम्हाला पण माहिती काय होतं, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होईल, ह्याला पुढची प्रोसिजर आहे। आमची एकच विनंती होती की हा मेंटेनन्स चालू करू द्या, काय कायदेशीर लढाई करायची करा तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही। होऊ शकतं शेवटी कॉपरेटिव्ह कारखान्यामध्ये कायदा असा सांगतो की त्या कार्यकारी संचालकाला सगळे अधिकार असतात, असा कॉपरेटिव्ह ॲक्ट आहे।
त्याला मुंबईच्या टीआरटी कोर्ट असं काहीतरी आहे, नाही नाही एनआरटी का, डीआरटी हे पुण्याचं, आता त्याच्यावरती एनआरटी का टीआरटी, टीआरटी कोर्ट आहे झाले वाटतं ते कोर्ट आहे, पण त्याला कायद्याची प्रोसिजर अशी की कर्जाच्या 25% रक्कम भरल्याशिवाय तुम्हाला अपील करता येत नाही. आता 1 कोटी रुपये भरून हे जर भांडत असतील किंवा म्हणत असतील तर उद्या कोर्ट काय निर्णय घेईल, यांचं ठेवायचं का फेटाळायचं. आमचा काय संबंध नाही, आम्हाला जे काय भाडेपट्ट्याव दिला आहे आमच्या विरोधात जर तुम्हाला जायचं असेल वरच्या कोर्टात तर 25% रक्कम भरायची. बर बर, कायदा सगळ्याला सारखा आहे. आता हो का, ते त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतील न करतील, माझं एकच म्हणणं आहे की हा कारखाना जर बंद राहिला तर काय होईल एवढं सांगा. मग ह्यांना हेच आधी होतं तर मग 1 कोटी रुपये ज्यावेळेस बँकेने पत्र दिलं तर 6 जूनला का नाही भरलं, 6 जूनला का नाही भरलं, कुणी अडवलं होतं का? तिथं तुम्ही म्हणता आम्ही लोक वर्गणी गोळा करून कारखान्यात पैसे भरू, अजूनपर्यंत वर्गणी गोळा करून किती जणांनी कारखाना.